आणि त्यातच कांद्याचे भाव चांगलेच गडगडल्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत आलेला आहे. आपण बघतो शेतकरी आक्रमक झालेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे. नाशकात या वातावरणात झालेल्या बदलाचा फटका थेट एकीकडे कांद्याबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा बसतोय. तापमानात सध्या मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं द्राक्षांना सुद्धा तडे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. नाशिकमध्ये वातावरण बदलत असल्याने या वातावरण बदलाचा फटका या द्राक्ष बागांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते द्राक्षाचं उत्पादन घेत असतो, पण या वातावरण बदलाचा फटका या द्राक्ष बागांना बसत आहे. खरं तर वातावरण बदलामुळे जे द्राक्षांना क्रॅक जाण्याची शक्यता आहे असा एक अंदाज जो आहे तो नाशिकमध्ये वर्तवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे रोगसुद्धा या द्राक्ष बागांवरती पडू शकतात असंही एक अंदाज आहे. नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण विचारूयात आपल्यासोबत. आता शेतकरी आहेत नाशिकमधले, काय वातावरण बदलाचा फटका बसतोय? गेल्या काही दिवसापासून सकाळी दव पडून त्याच्यानंतर एकदम ऊन पडतं, म्हणजे रात्री खूप थंडी आणि सकाळी ऊन पडणं, याच्याने द्राक्ष बागांना फार मोठ्या प्रमाणामध्ये तडे जातात. हे तडे गेल्यामुळे फार मोठं नुकसान होतं. ह्यावेळेस होणारं नुकसान म्हणजे संपूर्ण खर्च मजुरी वगैरे झाल्यानंतर होणारं नुकसान, म्हणजे हे फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. अशा प्रकारचा जर वातावरणामध्ये बदल झाला आणि त्यामुळे जर नुकसान होत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या फवारण्या वाढवाव्या लागतात. त्याच्यासाठी आम्हाला मनी काढणं, हे असे विविध मजूर लावणं, अशा प्रकारचे हे खर्च करून एकंदरीत आमचा खर्च खूप वाढून जातो. आणि हे वातावरण जर असंच खराब राहिलं, थंडी आणि उन्हाचं प्रमाण, तर अजून जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आमचं नुकसान होईल अशी भीती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. या वातावरणाच्या बदलामुळे जर विचार केला तर भुरी नावाचा रोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. त्याच्यानंतर थंडी जास्त असल्यामुळे फुगण मिळत नाही, ज्या बागा एक्सपोर्टच्या असतील त्यांना साईज मिळणार नाही, तो फार मोठा फटका बसेल. एकंदरीत आमच्या सर्व बागांमध्ये 25 ते 30 हजार रुपयापर्यंत एकरामागे खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.